कोल्हापूरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष आता आणखीन गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे. कारण कोल्हापूरातले शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पदाचा म्हणजे महसूल मंत्रीपद आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाचा गैरवापर करत अमाप संपत्ती गोळा केली असा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केलेला आहे आणि या प्रकरणी ईडीमार्फत चौकशी केली जावी अशी देखील मागणी क्षीरसागर यांनी केलेली आहे. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या टेलिमेटिक कंपनी ही 2014 पर्यंत पूर्णपणे नुकसानीत किंवा कमी प्रमाणात फायद्यात होती आणि आत्ता जर बघितलं तर मंत्री झाल्यानंतर रिटायरमेंट घेताना कोट्यवधी रुपये त्यांनी त्यातनं घेतले आणि 250 इन्व्हेस्टर त्या ठिकाणी निर्माण केले गेले आणि त्यामध्ये काही त्यातली इन्व्हेस्टमेंट ही दुसऱ्या परदेशात त्यांनी केली. ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी होणं गरजेचं आहे. PWD मध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. PWDच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन्स घेतलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या एक जमीन जी होती ती जमीन इचलकरंजीमधील एका ट्रस्टला मध्य भागातील दिलेली आहे. त्याची जवळपास त्या जमिनीची बाजारभावाने किंमत 60 कोटी होती आहे. हे करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या लक्षवेधीनुसार त्या ठिकाणी SIT ची चौकशी मागितली आहे. म्हणजे कुटुंब प्रमुख जमीन वाचवतोय आणि यांनी भ्रष्टाचार करून जमीन घालवली अशा प्रकारची बाब उघडकीस आल्यानंतर माझ्या धर्मपत्न्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ वैशाली क्षीरसागर यांनी याला ऑब्जेक्शन घेतलं, सचिवांना पत्र दिलं आणि त्यानंतर सचिवांनी अपील दाखल करून त्याला स्टे घेतला. यासारखे अनेक प्रकरणं आमच्याकडे येत आहेत. अनेक आपल्या सहकाऱ्यांच्या नावावर त्यांच्या संपत्ती आहेत आणि हे करत असताना घटनेनं जे काही नियम घालून दिलेले आहेत किंवा मंत्रीपद घेत असताना जी त्यांनी शपथ घेत केलेली आहे त्याचा त्यांनी भंग केलेला आहे. या सर्व गोष्टींची चौकशी करण्याची मागणी मी ईडीला करत आहे.